नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे MPGK प्रश्न पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मग चालू करू. आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यात होते? चार ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटक. कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन होते. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वाररेषेशी डॅश डॅश हे रेखावृत्त संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, 180 डिग्री अंश. 180 डिग्री अंश हे रेखावृत्त संबंधित आहे आंतरराष्ट्रीय वाररेषेशी. पुढचा प्रश्न, 3 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या बहुतेक भागात डॅश डॅश प्रवाह प्रणाली आढळते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, वृच्छाकार प्रणाली आढळते. पुढचा प्रश्न, मित्रांनो व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या, त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून पण घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, म्यानमारची राजधानी डॅश डॅश ही आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, नायपिदॉ. म्यानमारची राजधानी नायपिदॉ हे आहे. पुढचा प्रश्न, देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, तिसरा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, 6 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, मॅकमोहन लाईन ही भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा आहे. पुढचा प्रश्न, 7 नंबर, खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, मुंबई. मुंबई हे 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 8 नंबर, शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, जुन्नर तालुक्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? खालीलपैकी कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, औरंगाबाद विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न, अकरा नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, औरंगाबाद विभाग. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद विभाग आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, 26. महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी 26 जिल्हे होते. पुढचा प्रश्न,
13 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सिंधुदुर्ग। महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा सिंधुदुर्ग आहे। पुढचा प्रश्न 14 नंबरचा प्रश्न आहे, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए नाथसागर। पैठण येथील जलाशयाचे नाव नाथसागर आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे? रेडी हे बंदर, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी वेंगुर्ला तालुक्यामध्ये, वेंगुर्ला। पुढचा प्रश्न आहे 16 नंबर, देहू आणि आळंदी ही नगरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी इंद्रायणी नदीच्या काठावरती आहेत देहू आणि आळंदी। पुढचा प्रश्न मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे 17 नंबर, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नाशिकमध्ये झालेला आहे, नाशिक जिल्ह्यात। त्यानंतरचा 18 नंबर, हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए नांदेड या जिल्ह्यात, हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे। 19 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी तारापूर या ठिकाणी, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र तारापूर। पुढचा प्रश्न 20 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अचलपूर, अचलपूर हे थंड हवेचे ठिकाण नाही। 21 नंबरचा प्रश्न आहे, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी पेट्रोलियम या खनिज उत्पन्नाशी निगडीत आहे मुंबई हाय। पुढचा प्रश्न 22 नंबर, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी। पुढचा प्रश्न 22 क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पुणे मुंबई, डेक्कन क्वीन ही रेल्वे पुणे मुंबई या मार्गावर धावते। 24 नंबरचा प्रश्न आहे, पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अकोलामध्ये, पारस औष्णिक विद्युत प्रकल्प अकोला जिल्ह्यात आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओतील, या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्येच भेटणार आहे मित्रांनो। प्रश्न आहे, कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? ऑप्शन दिले आहेत 1996, 1997, 2000 आणि 1998। या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत।
तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.